पश्चिम उत्तर प्रदेशातली निवडणूक प्रचार आणि मतदान प्रक्रियेदरम्यान हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागलेल्या भाजपला आता पूर्वेकडच्या जिल्ह्यात भटक्या जनावरांचा मुद्दा देखील जड जातोय. उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये गायी, वासरं, बैलांची उदंड संख्या आता भाजपच्या डोकेदुखीचं कारण बनली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाजपशासित राज्य सरकारनं केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याचे परिणाम तिथे सध्या दिसून येत आहेत. हरारिया तालुक्यातील बसेवराई गावातील रामचंद्र त्रिपाठी सांगतात, त्यानुसार त्यांच्या गावामध्ये सध्या 50 सांड फिरत आहे, त्यामुळे त्रिपाठींच्या 20 एकर जमिनीमधील ऊस, गहू आणि मोहरी या पिकांचं अतोनात नुकसान होत आहे. शिवप्रसाद वर्मा हे देखील भटक्या जनावरांमुळे त्रस्त झाले. त्यांच्या 3 एकर ऊसाचं आणि 4 एकर मोहरीच्या शेतात या जनावरांनी धुमाकूळ घातलाय. 2017 विधानसभा आणि 2019 लोकसभेत आम्हाला गोहत्याबंदी कायदा बरा वाटला होता, मात्र आता त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचं सांगत सुधीर कुमार तिवारी यांनी भटक्या जनावरांचा उपद्रव हाच या निवडणुकीतील आमच्या समोरचा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलंय. योगींची सत्ता येण्यापूर्वी भटकी जनावरं होती, मात्र त्यांचा एवढा उपद्रव नव्हता. गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आणि भाकड जनावरांसह भटक्या जनावरांनी देखील पिकांमध्ये धुडगूस घालायला सुरुवात केली. जनावरांची कत्तल करण्याबाबतचे कायदे होते, त्यांचं अस्तित्व कागदावरच होतं. योगी सरकारनं त्याचा बागलबुवा केला आणि त्याचे परिणाम आम्ही भोगत असल्याची तक्रार रायचंद तिवारी यांनी व्यक्त केली आहे. ही भटकी जनावरं पिकांचं नुकसान करतात, म्हणून केवळ शेतकरी वैतागलेले नाहीत तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जे स्टीलच्या तारेचं कुंपण उभारावे लागतं त्याचा खर्च 16,000 घरात जात असल्याचं बसेवराईचे सरपंच जगनारायण वर्मा यांनी सांगितलंय. ही समस्या केवळ बस्ती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित नाही आहे, शेजारच्या अनेक जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचं हेच मूळ दुखणं आहे. ज्या जमिनीमध्ये मला 4 क्विंटल गव्हाचं उत्पादन यायचं तिथे मला केवळ 2 क्विंटलवरती समाधान मानावं लागत असल्याचं गोलेनेलगंज तालुक्यातल्या दुरुवानी या गावातील रामसुंदर यादव यांनी म्हटलंय. पंकज यादव यांनी त्यांच्या 10 एकर शेताला तारेचं कुंपण केलंय. पिकांची नासधूस करणारी मोकाट गुरं हाच आमच्यासाठी मुख्य मुद्दा असल्याचं पंकज यादव यांचं म्हणणं आहे. या भटक्या जनावरांसाठी योगी सरकार गोशाळा उभारतंय. गोशाळा चालक सरकारी अनुदानही घेतात आणि प्राण्यांची काळजीही घेत नसल्याची ऊस, गहू आणि मोहरी उत्पादक शेतकरी शेषनारायण पासवान यांनी तक्रार केली आहे. योगी सरकार गोशाळेतील एका प्राण्यासाठी दिवसाला 30 रुपयांचा निधी देतं. कोलेनगंज तालुक्यातल्या मज्जापूर इथं ऑगस्ट 2020 गोआश्रम केंद्र सुरू करण्यात आलं, जिथं आता 57 गायी आणि 45 बैल आहेत. योगी सरकार देत असलेल्या 30 रुपयांमध्ये केवळ गोशाळेतील जनावरांचा भुसा विकत घेता येतो. आमचा जनावरांच्या खाद्यासाठीचा खर्च महिना 1.5 लाख रुपये इतका आहे, त्यातील निम्मेच पैसे आम्हाला मिळत असल्याची तक्रार मज्जापूरच्या सरपंच रेखा तिवारी यांनी केली आहे. सरकारनं गोशाळेवरती खर्च करण्यापेक्षा शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये उभारण्यासाठी खर्च करायला हवा, अन्यथा आधी गोशाळेवरती खर्च करायला अनुदान देणाऱ्या सरकारला या भटक्या जनावरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठीही अनुदान द्यायची वेळ येईल, अशी तिखट प्रतिक्रिया सूर्यप्रकाश शुक्ल यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या अॅग्रोवन.com वर.